तर आपण बघतोय की मनसेचे उमेदवार कोण असणार आहेत. शिवडीमधून बाळा नांदगावकर, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून अजय चौधरी जे विद्यमान आमदार आहेत शिवडीमध्ये. ठाकरे गट विरुद्ध मनसे असा सामना होऊ शकतो का? शिवडीमध्ये संभाव्य लढत कशी होऊ शकते ते आपण बघतोय. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी सध्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना तिकीट घोषित करण्यात आलेलं आहे. बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंचे निकटवर्तीय तर आहेतच, तर दुसरीकडे पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. स्वबळाचा नारा दिल्यानंतर 225 ते 250 जागा आपण लढवू असा निर्धार राज ठाकरेंनी व्यक्त केला आणि त्यानंतर आता लगोलग दोन उमेदवारांची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातल्या जागा वाटपाच्या चर्चांचं गुऱ्हाळ हे अजूनही सुरूच आहे. मात्र उमेदवार घोषणा करण्याच्या बाबतीत राज ठाकरेंनी मनसेनं आघाडी घेतलेली आहे. पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना तर शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे.